यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 11 जुलैपासून जिल्ह्यात 20 जण नव्याने पॉझिटिव्ह झाले असून यात 13 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले 2 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये यवतमाळ शहरातील ताळेनगर येथील 1 पुरुष व 1 महिला, लहान बडगाव येथील 3 पुरुष व 2 महिला आणि यवतमाळ येथील आणखी 1 महिला आहे. दिग्रस शहरातील बालाजीनगर येथील 1 पुरुष, बाराभाट मोहल्ला येथील 1 महिला, देवनगर येथील 1 महिला तसेच दिग्रस येथील 6 पुरुष, पुसद शहरातील गांधी वार्ड येथील 1 पुरुष, पांढरगौडा शहरातील शास्त्री वार्ड येथील 1 पुरुष आणि पुसद येथील 1 महिलाचा समावेश आहे. जिल्ह्यात 10 जुलैनंतर 101 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह होते तर 11 जुलै रोजी 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 121 झाला. मात्र पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह झालेल्या 2 जणांना सुट्टी झाल्यामुळे सध्यास्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 119 झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 11 जुलै रोजी 1306 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 20 पॉझिटिव्ह, 268 निगेटिव्ह तर 18 नमुन्यांचे अचूक निदान झाले आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 417, यापैकी 285 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 12 जुलै रोजी 80 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 6928 नमुने पाठविले असून यापैकी 6778 प्राप्त तर 150 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6361 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. ही माहिती यवतमाळ इथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली आहे.